तर हाय सगळ्यांना, काय चाललंय होय? झाला का नाही भांडू बनू चहा पाणी? हां झालंच असन. तर चला, आम्ही आलो तिकडे वावरामध्ये. हे करायचं होतं, नळ्या लावायच्या होत्या, कारण की परदेशी वारं कावदन भरपूर आलं होतं लय, आणि त्याच्यामुळं आपलं वायर पण तुटून पडलं. अजून झाडं पण पडले तर काही, आपण जे लावले होते आंब्याचे. मग आलो तर त्याच्यासाठी हे घेऊन सोईन. ह्या बघा, ही नळी आणली. हा बघा, अजून अजून एक हे आणले असं हे. चला मी तुम्हाला दाखवते, चालली आता फिटिंग करणं. कारण की उन्हाळ्याचं कसं माहिती आहे का, पाणी लागते झाडाला, आहे की नाही? आणि नाही दिलं तर मग कसं जळून जाते, काय फायदा नाही ना मग त्या. आपण लावलं तर एवढ्या मेहनतीनं झाडं, हे झाडं लावलेले ह्या बघा, आहे का? पुढं जा, चला बघा. हे पडलं होतं, आत्ता आम्ही लावलं हे नेटनाटकं, पूर्ण पडलं होतं हे झाड. आणि हे जे वायर दिसतंय का आपलं, हे पण खाली पडलं होतं. ती बल्ली पडली, इकाडी बल्ली पडली, मग आम्ही आता लावली ती. बरंच वेळ झाला आलो तर, पण आधी कामाशी काम करून घेतलं आहे. कसं माहिती आहे का, तुम्हाला पण माहिती आहे, आपण याच्यामध्ये आलं तर मग कसं काम करायचं पडत आहे, है ना? दाजी दाखवतो तुम्हाला. चला हा बघा, ही एक ही दे दिसते का, हे एक आणलंय सायमन, आणलंय भरपूर. हे बघा दाजी इथं, हे बघा, आहे का? आणा दाजी, लागेल जा फिटिंग करायला. दाजी ने ती फिटिंग करता, तुम्ही म्हणता ताई दुसऱ्याला काम नाही बोलले. तर दाजी आता समजा नळाचंच काम करतात ना, तर त्यांना भरपूर येते काम करता, त्याच्यामुळे आता दाजीला हे करायला. ऊन भरपूर लागायला लागलंय दाजीला, म्हणले दाजी डोक्याला बांधायचं ना काहीतरी. तिथं भुसक पाडलंय, ते पण आणलंय. हा ऊन असं लागायला लागलंय, असं घामगळायला लागलाय डोक्यातून, असं घामगळायला लागलाय, लय ऊन लागायला लागलंय असं भरपूर. वावरामध्ये जास्त ऊन लागतो, घरी आपल्याला काय नाही वाटत आहे, पण वावरामध्ये लय ऊन लागतं बापा. जायचं घाम कसा कळायला लागला बघा. दाजी म्हणते कडबा इकून टाकतो, मग डबर खराब होऊन जातो. भाव नाही आला ना अजून, त्या कडब्याला भाव नाही आहे. लोक काय 2000 आहे का 1500 आहे? 1500 1600 1700 1500 1600 1700 शेकडा आहे. शेकडा म्हणजे 100, 1500 100 रुपये आहे, है नो? 2500-3000 तरी पाहिजे ना, म्हणजे कारण कसं माहिती काय, आपण एवढा खर्च केलाय ते खर्च तरी निघला पाहिजे ना, है की नाही? त्याच्यामुळं ठेवलंय. मला लय ऊन लागेल भाया. चला बघा, अशी आथरली नाही. ती अशी इथून आथ जबरदस्ती मी आता घेतली भावानं बहिणं नळी. दाजी एकच घेत होते, मी म्हणलं नाही घ्या, म्हणलं नाही पुरली तर
पुरले तो वापस आन बगा आता पूर्ण हे रे खांदा चो दाजी थोड़ा खांदू बगा दाजी मला म्हणतेस खा ना तू है का मला येते का खांदा है सांग बरं दाजी काय म्हणले होते बस झालं एवढं हा मग कसं काय आता कसं काय झालं हा तू म्हणजे वापस आणू म्हणजे या असं तुम्ही मग मी बरोबर म्हणले होते म्हणते बघ आहे का वाढ तापण आज ना काही ना काही तर जास्त आणायचं एक्स्ट्रा आणायचं कसं माहिती का मी एक्स्ट्रा नाही घेऊन आली तुम्ही हा बरं झालं तुम्ही एक्स्ट्रा नाही आणली तर एक बंडल झालंय पूर्ण इजून तिजून लावले एक आता राहिले तर हे इजून पुढे जोडायचं एकच आहे आता इकडं झाड मग बाकीचे तिकडं पलीकडं काही असू का नसू भाव नवीन वावरामध्ये हे का लिंबाचे झाडं लावा खरंच सांगायला लिंबाचं झाडं लय जरुरी आहे तर बघा अशी सावली गार लागते मस्तपैकी दिसते का मी तुम्हाला दिसते उलटा कॅमेरा हे तोडा म्हणले होते बरं का झाड मी हे दाजी ना ठुलं हे झाड आणि बघा आज मी त्याच झाडाखाली उभा राहिले सावलीसाठी मी म्हणले होते ठेवू नका दाजीचे म्हणजे भांडणं पण झालं त्या झाडासाठी मी म्हणले ठेवू नका झाड वाकलंय म्हणलं सगळं तर दाजी म्हणले नाही राहू दे म्हणले ते तर लिंबाचे झाड आपल्या याच्यात भरपूर होते पहिले तोडलेत काही है ना दाजी लय मोठे तोडले तर तरी पण आता पाच सहा म्हणजे पाच सहा नाही ते चार पाच आहेत मोठा मोठा आले आणि बाकीचे सगळे तोडून टाकले लय मोठे होते मी म्हणलं आता एवढे कशाला काय करायचं आहे तर बघा कधी काय काम येईन पत्ता नाही लागत आहे भावानं बहिणं आणि आता मी या झाडाखाली उभा राहिले बघा जे तोडायचं होतं या झाडाने मला ढकलून द्या म्हणा होय पलीकड होय पलीकड तुम्हाला मारत होती होय पलीकड है की नाही